नमस्कार मी रेखा बागराव रेसिपीज रेसिपीजमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी इथे करून दाखवणार आहे कैरीचं पनं अगदी दोन गोष्टी वापरून आपण इथे कैरीचं पनं तयार करणार आहोत अगदी फ्रुटीसारखं हे पनं तयार होतं इथे मी चार कैऱ्या घेतलेल्या आहेत त्यानंतर आता आपण या कैरीची साल काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने साल काढून घ्यायची आहे सर्व कैऱ्यांची अशा पद्धतीने साल काढून घेतली आहे त्यानंतर आता कुकरमध्ये ह्या कैऱ्या टाकायच्या आहेत आता त्याच्यामध्ये टाकायचं आहे पाणी एक ग्लास इथे मी पाणी टाकलं आहे कुकरचं झाकण लावून गॅसवरती कुकर ठेवायचं आहे आणि दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत मग छानपैकी अशी आपली कैरी शिजून झालेली आहे त्यानंतर आता इथे मी पुरणाची चाळण घेतली आहे आणि अशा पद्धतीने संपूर्ण घर काढून घ्यायचं आहे इथे मिक्सरचा वापर न करता आपण हा घर काढून घेतलेला आहे छान असं आपलं घर काढून होतो अशा पद्धतीने घर काढून झालेला आहे आता त्याच्यामध्ये टाकायचं आहे गूळ गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार घ्यायचं आहे त्यामध्ये आता थोडं मीठ टाकायचं आहे आता व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आता मी त्याच्यामध्ये टाकणार आहे पाणी पाण्याचं प्रमाणसुद्धा तुम्हाला पण कसं हवं आहे जाड हवं आहे की पातळ हवं आहे त्यानुसार टाकायचं आहे आणि गुळाचं प्रमाण देखील त्याच पद्धतीने टाकायचं आहे कैरीचं पणं फ्रीजमध्ये तुम्ही ठेवू शकता आणि थंडगार असं कैरीचं पणं तयार आहे मुलांना बाहेरून फ्रुटी विकत घेऊन देण्यापेक्षा घरच्या घरी अशा पद्धतीने जर तुम्ही पणं तयार केलं आणि मुलांना दिलं तर त्यांच्या आरोग्यासाठी छानच आहे अशा पद्धतीने एकदा कैरीचं पण जरूर करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पण हो एकदा जरूर करून बघा धन्यवाद